नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती साळुंके सविता विठ्ठलराव, पदवीधर प्राथमिक शिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोंडेगाव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. इयत्ता 8वी शिष्यवृत्तीसाठी लिंग विचार हा घटक आपण अभ्यासणार आहोत. या अभ्यासाला आपल्यासोबत आहे अनुष्का. तर अनुष्का, आपण आता पहिला नियम अभ्यासूया. काही थोर व्यक्तींचा संबोधन करताना आपण ते असा शब्द वापरतो, परंतु ते असा शब्द वापरल्यामुळे, संबोधन केल्यामुळे त्या शब्दाचं लिंग नपुसकलिंग आहे असं वाटतं. जसं की ते बाबा, ते आजोबा, ते शिवाजी महाराज. परंतु ही नामं जी आहेत ती पुरुष जातीची आहेत, म्हणून याचं लिंग आहे पुल्लिंग. असं तुला काही उदाहरण सांगता येईल का? हो मॅडम, जसे की भगत सिंग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण ते म्हणून संबोधतो, पण यांचे लिंग तर पुल्लिंग होय. अगदी बरोबर. याचप्रमाणे ते महात्मा गांधी, ते शाहू महाराज, संबोधन जरी ते असलं तरी यांचं लिंग मात्र पुल्लिंग आहे. लिंग ओळखताना जर अनेकवचनी शब्द आला तर सर्वप्रथम त्याचं एकवचन करून घ्यायचं आणि मग त्याचं लिंग ओळखायचं. जसं की नाणी हा अनेकवचनी शब्द आहे, एक वचन आहे नाणी. त्याचप्रमाणे गोट्या हे अनेकवचन आहे, त्याचं एक वचन आहे गोटी. म्हणजे ते नाणे नपुसकलिंग, ती गोटी स्त्रीलिंग. असं तुला एखादं उदाहरण सांगता येईल का? हो मॅडम, जसे की अंडी अंडे, पुस्तके पुस्तक. अगदी बरोबर. अंडी अनेकवचन, अंडे हे एकवचन, ते अंडे लिंग नपुसकलिंग, पुस्तके अनेकवचन, पुस्तक एकवचन, ते पुस्तक असं आपण संबोधतो, मग नपुसकलिंग. कधी कधी परीक्षेला प्रश्न विचारला जातो की दिलेल्या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द पर्यायामधून शोधा. विरुद्ध लिंगी याऐवजी मुलांची गफलत होते आणि मुलं विरुद्धार्थी शब्द शोधतात. जसं की आजी, त्याचा विरुद्ध लिंगी शब्द आहे आजोबा. परंतु मुले मात्र विरुद्धार्थी शब्द शोधतात माझी म्हणून, पण अशी गफलत मात्र करायची नाही. आपण असं काही शब्दांचे वेगवेगळे रूप जे आहेत विरुद्ध लिंगी ते पाहूया. वाघ्या मुरळी, युवक युवती. तुला एखादं उदाहरण सांगता येईल का अनुष्का? हो मॅडम, जसे की व्याही विहीन, श्रीमान श्रीमती. एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ देखील असतात, त्यामुळे त्याचं लिंग देखील बदलतं. उदाहरणार्थ हाताची बोटे, एक वचन बोट, म्हणजेच ते बोट, त्याचं लिंग होतं नपुसकलिंग. परंतु पाण्यातून चालणारी जी बोट आहे तिचं मात्र लिंग आहे स्त्रीलिंग. आणखी एक उदाहरण सांगते. पाठ म्हणजे धडा, धडा हो. आणि पाठ म्हणजे शरीराची पाठ, म्हणजे हा जो ही पाठ आहे शरीराची पाठ तिचं लिंग, ती पाठ म्हणजे स्त्रीलिंग आणि तो धडा म्हणजे पुल्लिंग. असं एखादं उदाहरण तुला सांगता येईल का? हो मॅडम, जसे की हार, हार म्हणजे पराजय आणि हार म्हणजे गळ्यातील हार. अगदी बरोबर. पराजय म्हणजे तो पराजय आणि गळ्यातील हार म्हणजे तो हार. मग या दोघींचं लिंग वेगवेगळं येतं, बरोबर? हो. प्राणी आणि पक्ष्यांमध्ये देखील लिंगभेद असतो. जसं की उंदीर, तो उंदीर हो. ती उंदरी म्हणजे उंदीर पुल्लिंग आणि उंदरी स्त्रीलिंग. असंच उदाहरण तुला सांगता येईल का? जसे की मॅडम, तो शेतकरी, ती शेतकरी. शेतकरी पुल्लिंग, शेतकरी स्त्रीलिंग. अगदी बरोबर. याचप्रमाणे वाघ वाघीण, चिमणा चिमणी. निर्जीव वस्तूंबाबत लिंग विचार करताना सर्व निर्जीव वस्तूंना एकच लिंग असतं असं नाही. उदाहरणार्थ तो चमचा, ती वाटी आणि ते ताट. त्याचप्रमाणे तो वारसा, ती खुर्ची, ते कपाट. म्हणजे परंपरेनुसार ह्या निर्जीव वस्तूंवर लिंग लादलेलं असतं. असंच एखादं उदाहरण तुला सांगता येईल का अनुष्का? मॅडम, जसे की तो फळ, ती वही, ते पुस्तक. अगदी बरोबर. शाबास.